हेलो फ्रेंड्स, रणजी मध्ये आपलं स्वागत आहे। आता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण साडी पासून सलवार इथे बघितली होती, सिंपल सलवार आपण इथे पाहिली होती। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी इथे 2 मीटर कापड घेतलंय आणि याच्यातून आपण अफगाणी सलवार इथे शिवणार आहोत आणि अतिशय फॅन्सी प्रकारे। आणि खाली बघा, नॉर्मल आपण इथे सलवारचं कटिंग आणि स्टिचिंग करतो, पण ही अतिशय सोपी आहे। जसं की मी जे व्हिडिओ टाकते ते नवीन शिकणाऱ्यांसाठीच आपण स्पेशली टाकतोय, तर त्यांच्या हिशोबानेच आज आपण याची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर इथे हा 4 मीटर पूर्ण कापड आहे आणि याची 4 कापडात आपण घडी घालायची। तर कशी, हे बघा या पद्धतीने 1, 2, 3 आणि 4 कापडात आपण याची घडी घातली आहे। तर बघा, या बाजूपासून आपण आता उंची टाकायची आहे। तर उंची टाकताना वरती आपण इथे इलास्टिक टाकणार आहोत। तर इलास्टिक साठी मी इथे 2.5 इंच आपण कापड इथे वरती सोडायचं आहे आणि त्याच्या खालून आपण उंचीचं मेजरमेंट टाकायचं आहे। तर 30 इंच आपली तयार इथे सलवार असणार आहे 30 इंचची। खाली आपण वेगळी इथे 1 4 इंचची पट्टी लावणार आहोत बॉटमला, त्याच्यामुळे आहे तेवढं मी इथे 30 वरती एक पॉइंट देते। 30 इंचावरती एक पॉइंट दिलाय। आणि बघा, आता नॉर्मल स्लीवचा आपला बॉटम 7 इंचाचा असतो, तर इथे आपण 14 इंचावर घेणार आहोत। खाली आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहे, तर आपण इथे 7 इंचावरती एक पॉइंट देतोय। 7 वर मी एक पॉइंट दिलाय, हा आपला उंचीचा कारण झालाय। आणि इथे बघा, हा जो 2.5 इंचाचा मी पॉइंट दिलाय, इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया। तर बघा, आता इथे आपण 2.5 इंचाची जी पट्टी आहे इलास्टिक साठी ती आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आहे। आणि इथे बघा, आता या पॉइंटला आपल्याला खालून बघा, आता नीट बघायचंय, या पॉइंट पासून 2.5 इंच आपल्याला आत यायचंय इथे आणि इथून 13 इंचाचा आपल्याला नेफ्याचं मेजरमेंट टाकायचंय, किती 13 इंचावरती या पॉइंटला इथून सरळ लाईन ड्रॉ करायची आहे या पॉइंट पासून जे आकार। आणि खाली बघा, इथे आपण 14 इंचावरती इथे लाईन ड्रॉ केली आहे या पॉइंटला। आता इथे आपल्याला हा आकार तिरकसचा मॅच करून घ्यायचा। तर बघा या पद्धतीने आता इथे पूर्ण आपली सलवार ड्रॉ करून झाली आहे। हिला आपण कट करताना, आता बघा हा जो पॉइंट आहे आपल्याला कट करताना सलवारची कटिंग आपल्याला या पॉइंट पासून या पद्धतीने कट करायची। तर आपण सलवार कट करून घेऊया। तर इथे बघा, आपण सलवार इथे कट करून घेतली आहे। आता आपली सलवार इथे कट झाली आहे, खाली बॉटम साठी बघा आपण आता। तर बघा, आता या पॉइंटला आपल्याला आपण मशीनवरच पाहणारच आहोत, पण आपण इथे आपण 14 इंच कापड घेतलंय, याची आपल्याला इथे प्लेट्स लावायचे आहेत आणि 7 इंचाचा आपल्याला बॉटम रेडी करून घ्यायचा आहे। आणि त्यासाठी आपला जो टॉपचा पार्ट होता त्याचा मी इथे कापड घेतलाय। तर याचा कापड बघा आपण कसा घेतलाय, याला डबल फोल्ड ठेवायचंय आणि इथे आपण याला 7 इंच घेतलाय। पूर्ण 14 इंचाचा आहे, इथे मी डबल फोल्ड ठेवलाय आणि उंची याची आहे साधारण 5 इंचाची। आपल्याकडे मी इथे पट्टी घेतली आहे, प्लेट्स लावायचे आहेत आणि हा पार्ट आपल्याला इथे बॉटमचा रेडी करायचा आहे। या पद्धतीने आपली इथे सलवार असणार आहे। आता हे तर झालं कटिंग विषयी, आपण ह्या कटिंगचा पार्ट पाहिलाय। ही पूर्ण कधी होईल, जेव्हा आपण आता या पार्टमध्ये कटिंगसाठी ठेवायची राहिली इथे माझी ही कमरेची इलास्टिक, ही आपण लावून सलवार आपण इथे पूर्ण रेडी करणार आहोत। तर हा बॉटमचा पार्ट आहे, पुढे आपल्याला 2 इंच सोडायचे आणि त्यानंतर आपण इथे प्लेट्स लावायचे। आता प्लेट्स बघा, आपल्याला हवे तुम्ही एका डायरेक्शन मध्ये लावू शकता, मी इथे या पद्धतीने दोघे साइडने या पद्धतीने यांना प्लेट्स लावते। आता बघा, प्लेट्स किती लावायचे आहे, आपला बॉटमचा पार्ट रेडी 7 इंच होत नाही तेवढे आपल्याला इथे प्लेट्स लावायचे। Thank you.
तर बघा आता हा पार्ट्स पूर्ण आपला 14 इंच यायला हवा। तर आपण बघा इथे प्लेट्स लावून घेतले आणि प्लेट्स लावल्यानंतर बघा आता इथे मी बॉटमची पट्टी घेतली आहे। आता या पट्टीला आपल्याला या साइड पॉइंटच्या मी सरळ ठेवली, इथून अर्धा इंचाच्या वरती आपल्याला गॅप घ्यायचा आहे साईडची शिलाई लावायला आणि या पॉइंट पासून आपण अर्धा इंच सरळ शिलाई लावून घेऊ। तर बघा इथे आपण या पद्धतीने पट्टी लावली आहे, हिला आता आपल्याला आतल्या पार्टला आपण हिला दुमडून घेऊया। तर बघा आपण आता ही पट्टी एका साईडने दुमडून घेतली आहे आणि हा जो आपला सलवारचा पार्ट आहे बॉटमच्या पार्टवरती आपल्याला या पद्धतीने हिला स्टिच करून घ्यायची। तर इथे बघा आपण आता एक जो सलवारचा पार्ट आहे तो आपण रेडी करून घेतलाय या पद्धतीने। आता दुसराही पार्ट आपण रेडी करून घेऊया। तर बघा आता आपण दोघही पॅन्टीचे पार्ट बॉटमचा पार्ट आपण रेडी करून घेतलाय। आता आपल्याला करायचं काय तर बघा मशीनवर हा पार्ट व्यवस्थित मोकळा आपल्याला दाखवता येत नाही की कसं स्टिच करायचंय। हा जो एक पार्ट आहे याला या पद्धतीने आपल्याला सरळ ठेवायचा, हा पार्ट आपण सरळ ठेवणार आहोत आणि हा जो आपला दुसरा पार्ट आहे तो आपण याच्यावरती उलटा ठेवायचा या पद्धतीने। आणि त्यानंतर हे जो आपला जेवाला पार्ट आहे दोघे साईडचा दोघही पार्टला आपल्याला अर्धा इंच आत दोघे पॉइंट आपल्याला शिलाई लावून घ्यायचं या पॉइंटला आणि दुसऱ्या पॉइंटला। तर आपण आधी इथे शिलाई लावून हे दोघे पार्ट मॅच करून घेऊया। तर आपण या पद्धतीने अर्धा इंच आत घेत आपण दोघे जे पार्ट इथे मॅच करतोय। दोघे पार्ट आपण इथे सेम ठेवून घ्यायचे। जसं आपण हा पार्ट मॅच केला जेचा तसं दुसराही पार्ट आपण इथे मॅच करून घेऊया। तर बघा आपण दोघही पॉइंटला जे आकार मॅच केल्यानंतर आता पॅन्टचा पार्ट आपला उलटाच आहे आणि या पद्धतीने आता आपला न्यायचा दोघे जेवाले पार्ट इथे समोरासमोर ठेवायचे या पद्धतीने एकावरती एक ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला आता हा जो आपला आतला पार्ट आहे सलवारचा आपला जो आपला आतला पार्ट आहे याला आपल्याला अर्धा इंच आत घेत तर या पद्धतीने आपण याला पूर्ण मॅच करून सलवार जी ती रेडी करून घेऊया। मग राहील आपली ते कमरेची इलास्टिक आपण नंतर मॅच करूया। या पद्धतीने आपण अर्धा इंच आत घेत सरळ शिलाई लावून सलवार इथे मॅच करतोय।
तर बघा हा जो आपला जेवाला पार्ट आहे जेवरती ठेवायचा आहे म्हणजे खाली वर न करता एका लेवल मध्ये आपण इथे स्टिच करायचं आहे। या पार्टला त्यानंतर दुसऱ्याही पार्टला आपण याच पद्धतीने इथे अर्धा इंच आधीच सरळ शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने आता आपण सलवार स्टिच केली। सलवार स्टिच केल्यानंतर आता आपल्याला कमरेला इथे नॉट टाकायचे, तर त्याआधी आपल्याला करायचं काय, आधी आपल्याला थोडी ही जी किंचित जी पट्टी ती आधी दुमडून घ्यायची। कमरेची पट्टी आपण इथे किंचित अर्धा इंच आधी आपण इथला दुमडून घेऊया या पद्धतीने। तर बघा आता आपण किंचीशी पट्टी फोल्ड केली आहे, त्यानंतर आता आपल्याला परत हा जो पार्ट आहे आतमध्ये आपल्याला इलास्टिक टाकायची आहे। तर या पद्धतीने आपण हिला साधारण या पॉइंटला दीड इंच आपल्याला दुमडून घ्यायची आहे। मी इथे दोन इंच या ज्या सलवारला आपण इथे इलास्टिक जेवढी ब्रॉड आहे त्यानुसार हिला आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे। तर बघा सेम डायरेक्शन मध्ये आपण इथे सरळ ही लाईन लावून पट्टी रेडी करून घेऊया। तर इथे आपण एक इंचाचा इथे आपण गॅप सोडलाय, त्यानंतर इथे आपण जो नॉट साठी आपण पट्टी इथे पूर्ण इलास्टिक साठी फोल्ड करून घेतली आहे। आता बघा आपण सलवार तर आपली रेडी आहे। आता हा जो पार्ट आहे यात पूर्ण आपला व्यवस्थित इथे प्लेट्स चुने यायला हवा, तर त्या हिशोबाने आता आपल्या कमरेच्या साईज प्रमाणे आपल्याला इथे इलास्टिक टाकायची। तर कमरेचं जेवढं तुमचं इथे मेजरमेंट आहे, तर इथे बघा आता आपण इलास्टिक घेतली आहे। कमर घेर आहे आपला इथे 32 इंचाचा, तर आपण आता इलास्टिक किती घ्यायची यासाठी मेजरमेंट बघा। तर इथे बघा 27 इंचावरती आपल्याला इथे इलास्टिक हवी। यातनं मी थोडं इथे साधारण अर्धा इंच आपण पुढे एक्स्ट्रा इथे कट करतोय। आता बघा इलास्टिकसाठी आता आपण इथे जो ओपन पार्ट ठेवला यामध्ये आपण हिला अटॅच करायचे जस्ट स्ट्रेट या डायरेक्शन मध्ये आपण पूर्ण इलास्टिक टाकून इथे रेडी करून घेऊया। तर बघा आपण कमरेसाठी इथे या पद्धतीने इलास्टिक टाकून घेतली। आता हिला आपण साधारण 4 ते 5 वेळा व्यवस्थित स्टिच करून घेऊया। तर बघा आता आपण याला स्टिच केलेला पार्ट आपण आत व्यवस्थित सेट करायचा आहे आणि वरून आपण इथे स्टिच करून घ्यायचं। हे बघा आपण इथे अफगाणी सलवार स्टिच करून घेतली आहे। इथे बघा आपण पूर्ण ड्रेस रेडी करून घेतलाय। यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा, आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल आवडला असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी व्हिडिओ इथे शेअर करा।